हॅलो फ्रेंड्स तर आज आपण बघणार आहोत चिवणी मच्छी कशी कट करायची ते आणि कशी क्लीन करायची तर ही मच्छी कट करण्याच्या आधी मला तुम्हाला सांगायचं असेल की कोणाचंही एक ते दीड वर्ष आधी ऑपरेशन झालं असेल कोणत्याही प्रकारचं तर त्यांनी ही मच्छी थोडीही खाऊ नका नाहीतरी भरपूर बात्य आणि भरपूर हिचा त्रास होऊ शकतो तसंच कोणाला खरूज किंवा खाज वगैरे ह्याचा प्रॉब्लेम असेल अंगाला कोणती ॲलर्जी असेल तर त्यांनी ही फिश खाणं अवॉइड करा आता हि काय करायचं आहे पोटाचा जो भाग आहे ना तो आपल्याला कट करून घ्यायचा आहे वेळीच्या साह्याने तर अशा प्रकारे कट करून घेतलेला आहे मी तर कट जेव्हा करून घेतो तेव्हा ह्याच्या आतमध्ये जेवढी काही घाण असेल म्हणजेच ह्याच्या आतड्या असतात त्या ह्या मच्छीच्या तर त्या सगळ्या आपल्याला काढून घ्यायच्या आहेत ज्या ब्लॅक कलरच्या आहेत त्याच काढायच्या आहेत हे बघा अशा प्रकारे असतात तर आपल्याला काय करायचं आहे स्वच्छ सगळं काढून घ्यायचं आहे जरा पण आतमध्ये राहता कामा नये तर अशा निघतात आतड्या आणि जी काय घाण असते त्यांनी खाल्लेली वगैरे तर ती सगळी काढून घ्यायची आहे आणि हिचा बाहेरचा जो भाग असतो ना तो भरपूर चिकट असतो म्हणजे हातात घेतल्यानंतर ही मच्छी अशी सटकते हातातून तर व्यवस्थित तिला स्वच्छ करायची आणि साफ करून घ्यायची आहे व्यवस्थितपणे तर त्याच्या आतमध्ये हा भाग असतो तो पूर्ण असा गापोलीने आणि अंड्यांनी भरलेला असतो तर हा भाग काढायचा नाही आहे बिलकुल तसाच ठेवायचा आहे आतडे आणि घाण जी काळ्या कलरची असते तीच काढायची आहे त्याच्या व्यतिरिक्त हा भाग जो असतो आतला जो आता तुम्ही बघताय तो काढायचा नाही तसाच ठेवायचा आहे आणि काय काय ज्या असतात ना या मच्छा ज्या अशा एवढ्या भरलेल्या असतात गाबोलींनी म्हणजेच अंड्यांनी की ते कट केल्यानंतर पूर्ण जे अंडे असतात ते खाली पडतात तर आता मी तुम्हाला दाखवते ही बघा ही गाबोली आहे म्हणजे मच्छीचे जे अंडे असतात ते ह्याच्यामध्ये असतात आणि भरपूर पौष्टिक असतात आणि ही बघा सगळी घाण काढली आहे ना तेव्हा कट करताना हे सगळे अंडे पडलेत मच्छीचे ह्याला काबुली बोलतात तर आता ही सगळी घाण आणि हे जे अंडे आहे जे खाली पडले ते मी साईडला करून घेते आणि आता याला पण वॉश करूया तर वॉश करत असताना व्यवस्थित हिला आतून वॉश करायचं आहे जी घाण काय आतमध्ये उरलेली असेल ती काढून घ्यायची आहे आणि ह्या मच्छीचं विशेष म्हणजे हा जो काटा बघतायत ना भर हा भरपूर डेंजरस असतो म्हणजे जर हाताला चुकून लागलाच तर दवाखान्यात जावंच लागणार एवढा डेंजरस असतो त्याच्यामुळे व्यवस्थित सांभाळून ही मच्छी साफ आणि कट करायला लागते तर व्यवस्थित एक एक करून मी या सगळ्या ज्या मच्छ्या आहेत त्या व्यवस्थित साफ करून घेते व्यवस्थित ह्याला क्लीन करून घेते आणि शेफ्टीचा जो भाग असतो तो कट करून घ्यायचा आणि साईडचे जे काय भाग असतात ते कट करून घ्यायचे तर हे बघा प्रकारे स्वच्छ धुवताना पण ह्यातून घाण निघते थोडी थोडी ती सगळी मी काढून घेते आणि व्यवस्थित आतून क्लीन होईपर्यंत हिला साफ करून घ्यायची आहे मच्छीला फ खवलं फार काही नसतात आणि बहुतेक तरी ज्या काही मच्छी असतात त्या पोटाच्या भागाच्या इथूनच कट करायच्या आणि आतमध्ये जी काही घाण असेल ती काढून घ्यायची तर आता तुम्ही बघू शकता ही व्यवस्थित क्लीन झालेली आहे आणि घाण काही वाटत नाही आहे आता तर आता एक एक कडून काढून घेते तर हिला कॅट फिश पण म्हणतात तिला अशा प्रकारे पुढे हे असतात मिशानसारखे असतात मग कॅट फिश पण बोलतात तर आता मी याला व्यवस्थित क्लीन करून घेते आणि हा बघा पुन्हा सांगते हा जो भाग दिसतो आहे ना तो काढायचा नाही आहे आतून काढून फेकायचा नाही आहे तो ठेवायचा आहे तसं त्याला फ्राय करू शकता किंवा हिचा रस्सा करू शकता किंवा थोडी सुक्की पण करू शकता आणि व्यवस्थित याला काढून घ्यायचे आहेत जे बाजू बाजूचे जे पार्ट्स आहेत मच्छीचे ते आणि शेपटीचा भाग थोडा तर इथे मच्छी कशी साफ करायची व्यवस्थित तुम्हाला सांगितलेलं आहे